आनंद वलीतील रमेश मंडलिक वय 75 यांची हत्या करण्यासाठी तब्बल 30 लाख आणि 10 गुंठे जमिनीच्या प्लॉटची सुपारी देण्यात आल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. या खुनातील मुख्य आरोपी गणेश भाऊसाहेब काळे व त्याच्या साथीदारांना पोलिसांनी अटक केली असून रम्मी राजपूत व जगदीश मंडलिक यांचा पोलीस अजूनही शोध घेत आहेत. दरम्यान जमिनीच्या वादातून झालेला हा प्रकार कॉन्ट्रॅक्ट किलिंगचा प्रकार असून या प्रकरणातील मुख्य सूत्रधारांचा लवकरच मुसक्या आवळण्यात येतील असा विश्वास पोलीस उपायुक्त अमोल तांबे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. त्याचप्रमाणे पोलिसांच्या ताब्यात वेगवेगळ्या संशयितांनी बैठका घेऊन खुनाचा कट रचल्याची माहिती समोर आल्याने या प्रकरणात मुक्का अंतर्गत कारवाई करण्याचा विचार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. पोलिसांनी या प्रकरणात परिस्थितीजन्य पुरावा व फिर्यादी मयत व आरोपी यांचे प्रॉपर्टी बाबत वादाशी संबंधित शास्त्रोक्त तपासाच्या आधारे तसेच पोलीस कोठडीत आरोपींच्या चौकशीच्या आधारे भगवान भाऊ चांगले याने गणेश भाऊसाहेब काळे यांच्यासह गुन्हा केल्याची कबुली दिली. या चौकशीच्या आधारे गणेश काळे यास प्राथमिक चौकशीनंतर गुन्ह्यात सहभाग निष्पन्न झाल्याने गणेश काळेला बुधवारी अटक करण्यात आली आहे. आरोपीच्या चौकशीवरून खून करणारा आरोपी गणेश काळे व त्याला साथ देणारा भगवान चांगले यांच्याकडून गुन्ह्यातील हत्यारासह महत्वाचे पुरावे जप्त केले आहे. या दोन्ही आरोपींना खून करण्यासाठी सुपारी दिल्याबाबत सचिन त्र्यंबक मंडलिक, अक्षय उर्फ अतुल जयराम मंडलिक, नितीन पोपट खैरे, सागर ठाकरे यांनी कबुली दिली असून त्यांनी रचलेला कट पोलिसांनी उघडकीस आणला आहे. या कटाचा मुख्य सूत्रधार व खुनाची सुपारी बाबत मुख्य सूत्रधार शोधण्यासाठी अटकेतील आरोपी बाळासाहेब कोल्हे व आबा भडांगे यांच्याकडून रम्मी राजपूत, जगदीश मंडलिक यांच्याबाबत चौकशी सुरू आहे. दिनांक 17 फेब्रुवारी रोजी गंगापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये मयत रमेश मंडलिक यांचा गळ्यावर वार करून त्या ठिकाणी खून करण्यात आला होता. त्या अनुषंगानं तात्काळ आपण गंगापूर पोलीस स्टेशनला मयताचा मुलगा विशाल याच्या फिर्यादीप्रमाणे 302 प्रमाणे खुनाचा गुन्हा त्या ठिकाणी दाखल केला होता. फिर्यादीमध्ये नमूद केल्याप्रमाणे त्यातील जे प्रमुख संशयित होते त्यांना लगेचच आपण चौकशीसाठी ताब्यात घेतलं आणि त्यांच्याकडे प्राथमिक चौकशी केल्यानंतर त्यांच्यातील 9 जे संशयित होते ते त्यांना आपण 18 तारखेला त्या ठिकाणी अटक केली होती. नंतर कोर्टासमोर त्यांना हजर करून कोर्टाकडनं 24 फेब्रुवारीपर्यंत त्यांची पोलीस कस्टडी आपण घेतली होती. पोलीस कस्टडी घेतल्यानंतर 18 तारखेपासून सलग सातत्यानं 5 दिवस गंगापूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक PI मुदगल, त्यांचे सहकारी API पवार, API सूर्यवंशी, API बैसाने, PSI शेणकर, PSI माळी, API कोकाटे मॅडम आणि त्यांच्या गुन्हे शोध पथकातील आणि पोलीस स्टेशनचे जे सगळे खोतकरू आणि कष्टाळू अंमलदार आहेत तर त्यांनी सलग 5 दिवस सातत्यानं या सगळ्या संशयितांचं वेगवेगळं इंट्रॉगेशन त्या ठिकाणी केलं. इंट्रॉगेशन, क्रॉस इंट्रॉगेशन, त्यांच्या जबाबातनं येणाऱ्या ज्या काही कॉन्ट्रडिक्शन्स होत्या, विसंगती होत्या, याचा बारकाईनं अभ्यास केला. सलग 5 दिवस आपण त्या भागातील सगळे CCTV फुटेज, साक्षीदार, त्याचबरोबर त्या ठिकाणचे व्यावसायिक घरं या ठिकाणी आपण खूप बारकाईने चौकशी केली. त्याचबरोबर मयताचे आणि संशयितांचे जेवढे काही लिटिगेशन्सचे जे विषय होते तर त्याचासुद्धा आपण त्या ठिकाणी बारकाईनं अभ्यास केला आणि या सगळ्या प्रयत्नातनं आपल्याला या आरोपींपैकी आपल्या कस्टडीत असलेला जो एक आरोपी आहे भगवान चांगले आणि त्याच्या जबाबाप्रमाणे त्याचा जो एक मित्र होता गणेश काळे या दोघांकडे आपण परत एकदा बारकाईनं चौकशी केल्यानंतर त्या दोघांच्या जबाबात ज्या तफावती येत होत्या त्या तफावतींच्या आधारे आपण त्या ठिकाणी बारीक इंट्रॉगेशन केल्यानंतर यापैकी भगवान चांगले आणि गणेश काळे यांनी हा खून त्या ठिकाणी केल्याचं आणि तो खून कशा प्रकारे केला याबाबत आपल्याला सविस्तर त्या ठिकाणी त्यांचा जबाब दिलेला आहे. त्या जबाबाच्या आधारे आपण गणेश काळेलासुद्धा 24 तारखेला या गुन्ह्यामध्ये अटक केली. या सगळ्या आरोपींना आपण पुन्हा एकदा कोर्टासमोर प्रोड्यूस केल्यानंतर गुन्ह्याच्या तपासाची प्रगती आणि गुन्ह्यातला प्रोग्रेस पाहून कोर्टाने आपल्याला परत या सगळ्या आरोपींची 1 मार्चपर्यंत पोलीस कस्टडी त्या ठिकाणी दिलेली आहे आणि त्यानंतर मग भगवान चांगले आणि गणेश काळे या दोनही आरोपींकडनं या गुन्ह्यातील अत्यंत महत्त्वाचे असे जे पुरावे आहे ज्याच्यामध्ये हत्यार असेल, गाडी असेल किंवा मयताच्या काही वस्तू असतील किंवा गुन्हा करतेवेळी वापरलेले कपडे आणि ते जाळल्याचे ठिकाण वगैरे असेल तर अशा असे अत्यंत बारकाईने तपास करून सगळे महत्त्वाचे जे पुरावे ते पुरावे आपण त्या ठिकाणी गोळा केलेले आहेत. त्या अनुषंगानं हा गुन्हा करण्यासाठी या दोघांना याच गुन्ह्यातील आरोपी आणि मयताचा पुतण्या सचिन मंडलिक यांनी
जी सुपारी दिली होती तर ती सुपारी देतेवेळी त्या ठिकाणी मीटिंगमध्ये जे इतर जे साथीदार होते त्यांचे जसं अक्षय मंडलिक त्याच्यानंतर नितीन खैरे सागर ठाकरे तर हे चार आरोपी आणि भगवान चांगले आणि गणेश काळे तर या सहा जणांनी सचिन मंडलिक याच्या कार्यालयामध्ये त्या ठिकाणी ही मीटिंग झाली त्या ठिकाणी त्यांनी ही बातमी कुठे लीक होऊ नये म्हणून एकमेकांना त्या ठिकाणी शपथ घ्यायला लावली आणि त्यानंतर सचिन मंडलिकनं 30 लाख रुपये व 10 गुंठ्याचा प्लॉट देण्याचं कबूल करून या दोघांना हा खून करायला त्या ठिकाणी प्रवृत्त केलेलं आहे आणि या अनुषंगानं या खून करण्यासाठी या दोन्ही आरोपींनी जे जे काही गोष्टी केल्या असतील आणि त्यांना इतरांनी जे सहाय्य केलेलं आहे तर ते सगळे महत्त्वाचे पुरावे आपण त्या ठिकाणी गोळा केलेले आहेत आणि हा खून या ठिकाणी उघडकीस आणलेला आहे. आता सचिन मंडलिकने ही जी सुपारी दिली आहे तर ती सचिन मंडलिकने ही सुपारी ज्यांच्यासाठी दिलेली आहे किंवा ज्यांच्यातर्फे ही सुपारी सचिन मंडलिकने दिलेली आहे तर त्यांचा या ठिकाणी शोध आपण घेत आहोत आणि त्यांची चौकशी सुरू आहे. त्यापैकी आबा भडांगे आणि बाळासाहेब कोल्हे हे दोन्ही आरोपी आपल्या कस्टडीत आहेत त्यांच्याकडे वेगवेगळी चौकशी सुरू आहे. त्या व्यतिरिक्त यातील फरार रम्मी राजपूत आणि जगदीश मंडलिक यांचासुद्धा शोध आपण त्या ठिकाणी घेत आहोत आणि याच्यामध्ये आबा भडांगे रम्मी राजपूत आणि त्यांचे जे साथीदार आहेत ज्यांचे काही प्लॉट या मैत्रांमुळं लिटिगेशनमध्ये गेले होते तर त्या अनुषंगानंसुद्धा चौकशी चालू आहे. त्याचबरोबर त्या ठिकाणी मयत आणि इतरांचे जे काही प्लॉट आहेत तर ते प्लॉट ॲमॅल्गमेट करून त्या ठिकाणी प्रोजेक्ट करण्यासाठीसुद्धा काही भूमाफिया त्या ठिकाणी प्रयत्नशील होते आणि त्याच्यासाठी मयतावर दबाव त्या ठिकाणी आणला जात होता तर त्या अनुषंगानंसुद्धा आपण आपल्या कस्टडीत असलेले जे आरोपी बाळासाहेब कोल्हे आणि इतर अप्रत्यक्ष सहकार्य करणारे जे त्यांचे साथीदार असतील त्या अनुषंगानं तपास सुरू आहे. मुळात खुनाचा जो गुन्हा होता हा अत्यंत संवेदनशील आणि कुठलाही पुरावा नसतानासुद्धा आपल्या टीमनं सलग 5 दिवस अहोरात्र मेहनत घेऊन हा गुन्हा उघडकीस आणलेला आहे. त्या ठिकाणी जे या खुनाच्या पहिल्या कटात सहभागी होते ते त्या ठिकाणी निष्पन्न झालेले आहेत. फक्त आता ही सुपारी ज्यांच्याकडनं दिली गेलेली आहे आणि ज्याच्यासाठी ज्या कारणासाठी दिली गेलेली आहे तर त्याचा शोध सुरू आहे आणि ते जे भूमाफी आहेत त्यांनासुद्धा त्यांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभाग या कटातील निष्पन्न होताच आपण अटकेची सुद्धा कारवाई त्या ठिकाणी करणार आहोत आणि त्यासाठी आपल्या काही टीमसुद्धा त्या फरार जे आरोपी आहेत जे अद्याप मिळून नाही आलेले तर त्यांच्या शोधासाठी प्रयत्नशील आहे. 12 संशयित आहेत त्या 12 संशयितांपैकी 9 संशयित आपण दुसऱ्याच दिवशी अटक केले होते. त्या 9 संशयितांव्यतिरिक्त तपासानंतर निष्पन्न झाल्याप्रमाणे ज्याने ॲक्च्युअल खुनाचं त्या ठिकाणी कृत्य केलेलं आहे तर तो गुन्हेगार आरोपी गणेश काळे याला अटक केलेला आहे. त्यानंतर गणेश काळेसोबत मैताचा एक दिवस पाठलाग करताना जो त्याचा साथीदार होता वैभव वराडे याला अटक केलेला आहे. खुनाच्या कटाच्या वेळेस त्या ठिकाणी उपस्थित असलेला आणि याची सगळी माहिती असलेला आणि त्यासोबत शपथ घेण्यासाठी उपस्थित असलेला सागर ठाकरे याला अटक केलेला आहे. या व्यतिरिक्त रम्मी राजपूत हा यात अद्यापपर्यंत आपल्याला मिळालेला नाही परंतु त्याचासुद्धा कसोशीनं शोध सुरू आहे आणि त्याला हे निष्पन्न झाल्यानंतर यांना सहाय्य करणारे जे इतर आरोपी असतील तर त्यांचासुद्धा पुढं जसे जसे निष्पन्न होतील तसा तसा शोध घेऊन अटक करून पुढची कारवाई केली जाईल. अद्यापपर्यंत आपल्याकडे जी माहिती आहे तर त्या अनुषंगानं त्यांचा थेट आपल्यापर्यंत ते नाव आलेलं नाही परंतु मी सांगितलं की मुळात पहिला खून कुणी केला हे उघडकीस येणं जास्त आवश्यक होतं ते उघडकीस आलेलं आहे. कोणाच्या सांगण्यावरनं केला जी पहिली लोअर टीम जी होती ती संपूर्ण टीम आपण उघडकीस आणलेली आणि आता त्या टीमला ज्यांनी सुपारी दिलेली आहे तर ती टीम आणि मग त्या आरोपींचे जे सगळे साथीदार आहेत आणि त्यांना सहकार्य करणारे जे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष साथीदार असतील मग ते कुणी असतील ते नगरसेवक असोत किंवा कुणी असोत तर ते आमच्यासाठी या गुन्ह्यातील फक्त आरोपी आहेत. सर मूळ कारणाच्या अनुषंगानं काही थिअरीज जे आहेत ते आपल्याला आहेत परंतु मी या ठिकाणी फक्त एवढंच सांगू इच्छितो की आम्ही त्याच्यावर त्या दिशेने तपास सुरू आहे